नमस्कार असे कहो छुपा रुस्तमच्या आजच्या पाचव्या भागात मी नितेश तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या आजच्या छुपा रुस्तम आहेत गौरी नायगावकर बोरिवली मुंबई येथून. गौरी नायगावकर यांचं शिक्षण BSc आणि मराठी विषयात MA पर्यंत झालंय आणि सध्या त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. अगदी अलीकडेच एका गावात घडलेली अशी एक घटना इतकं विदारक क्रौर्य की ज्यामुळे संवेदनशील मानवी मन हादरून गेलं. या दुःखी घटनेमुळे मनाला आलेल्या औदासिन्यातून निर्माण झालेल्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत गौरी नायगावकर यांनी. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ही कविता नकळतपणे आपल्या सर्वांना नक्कीच काहीतरी शिकवून जाईल असं वाटतं. चला तर मग ऐकूया आपल्याच्या छुपा रुस्तम गौरी नायगावकर यांची कविता. कवितेचं नाव आहे गजराज्ञी. नमस्कार, मी गौरी नायगावकर. छुपा रुस्तम या सिरीज साठी नितेश जाधव यांनी मला संधी दिल्याबद्दल आभार. मी आपल्या समोर माझी गजराज्ञी ही कविता सादर करणार आहे. अचानक डोळे मिटले तर डोळ्यांपुढे दिसली ती, कोणतेही भावना त्या चेहऱ्यावरती, शांत स्थित प्रज्ञ अशी मूकपणे लढत होती. भुकेने कासावीस वाट मिळेल तिथे तिथे फिरत होती. तेव्हा दिसला अननस पूर्ण परिपक्व, ताव मारण्यासाठी झाली ती सज्ज. पोटातील अंकुरासवे आनंदली, म्हणाली आज मेजवानी ती चालत आली. परीन टिके हा आनंद फार काळ, अचानक अननसातून भडकला जाळ. आता ना आक्रोश ना कसला क्रोध, शोधत फिरली पाण्याचा डोह. तासन तास पाण्यात उभी परी वेदना न शमल्या अंतरंगी. काय मनी असेल भाव, का त्या अंकुराचा जन्माधीच घेतला ठाव. निश्चल अशी ती शेवटी घेतली तिने जलसमाधी. दोष तिचा एकच होता, विश्वासली मानवावरी. का कोणी कशासाठी कुणाचा घेतला बळी. पडसाद उमटतील असंख्य परी प्रश्न राहतील अनुत्तरे. अशी ती एक मूक गजराज्ञी, अशी ती एक मूक गजराज्ञी. धन्यवाद. रसिक हो, गौरी नायगावकर यांची कविता आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, छुपा रुस्तम या सिरीजमध्ये जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क करा. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या छुपा रुस्तमला भेटण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.